नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत मधुबन लॉन्स, पुणे सोलापूर हायवे, कदमवाक वस्ती। कार्तिकी पौर्णिमेनिमित्त संवेदना प्रतिष्ठान यांच्या वतीने मोर्या गोसावी मंदिर परिसरात 11,000 दिवे लावण्यात आले होते। त्रिपूर्वी पौर्णिमा निमित्त अनेक भाविक त्रिपूर्वी वात लावण्यासाठी येत असतात, येथे येऊन पूजा अर्चना करत असतात। यावर्षी संवेदना प्रतिष्ठानने 11,000 दिवे लावण्यात आले होते। पौर्णिमेला संध्येला दीपोत्सव साजरा केला जातो। आपले जीवन हे प्रकाश होवो अशी श्रीचरणी प्रार्थना केली जाते। प्रत्येक वर्षी भाविक हजारोंच्या संख्येने भाविक भक्त येथे येत असतात। यावेळी संवेदना प्रतिष्ठानचे ललित थोरात आणि राहुल भोईर यांनी 11,000 दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला। संवेदना प्रतिष्ठानतर्फे हा कार्यक्रम दरवर्षी इथे होत असतो। संवेदना प्रतिष्ठानचे नाना थोरात आणि यावेळेला त्यांचा मुलगा ललित थोरात आणि राहुल भोईर यांनी 11,000 दिवे लावून आज त्रिपुरी पौर्णिमा अत्यंत आनंदामध्ये उत्साहात साजरी केलेली आहे। 11,000 इथे दिवे लावलेले आहेत, ते सुद्धा त्यांच्या संवेदना प्रतिष्ठानतर्फेच। ही रांगोळी आणि मगाशी खूप जोरात सुंदर कार्यक्रम झाला। आज आपल्याकडे जो चातुर्मास 4 महिन्याचा असतो, त्याचा आजचा हा शेवटचा दिवस, तो दिवस म्हणजे त्रिपुरी पौर्णिमा। या दिवशी देवाने त्रिपुरासुराचा वध केला आणि आजचा हा दिवस देवदिवाळी म्हणून अत्यंत उत्साहात आनंदात मोठ्या प्रमाणात साजरा करतात। सांगता जी देवदिवाळीची आजची जी सांगता आहे, ही मोठ्या प्रमाणामध्ये दिवे लावून प्रकाशमय होऊन झालेली आहे। नमस्कार। स्टार्टिंग फ्रॉम द गेट, आम्ही जेव्हा पास केलं तिथे खूप साऱ्या रांगोळीज वगैरे होत्या, देन आफ्टर खूप सारे दिवे। मग स्टार्टिंग एंट्रन्स केल्यानंतर परत मग व्यवस्थित लाईनिंगनुसार दर्शन करायला दिलं। देन आफ्टर आतमध्ये जेव्हा मंदिरात तुम्ही प्रवेश करता, मंदिराच्या गाभाऱ्यात, तिथून तिथे पण खूप साऱ्या रांगोळीज आणि खूप सारे दिवेज वगैरे लावलेले। देन खूप एवढं प्रसन्न वाटलं। नंतर मग आतमध्ये जेव्हा मेन मंदिरात तुम्ही येता, त्यावेळेस तिथे जेव्हा दक्षिणार्थ तुम्ही कन्याकुमारी या दक्षिणार्थ कुठे तुम्ही जसं जाता, तसं समई लावून त्यांनी पूर्ण अख्ख्या दिव्यांनी सजवलेलं मंदिर हे खूप छान आणि खूप अत्यंत प्रसन्न असं वाटत होतं। बस बहुत कुछ हमारी जो मनोकामनाएं है वो पूरी हो जाती है यहाँ पे आने से, और ऐसा लगता है कि ये हर साल हमें करना चाहिए। और हर पूर्णिमा को, हर साल पूर्णिमा को हम यहाँ पे आते हैं और जो साल के जो पूरी दिया है वो जलाते हैं और मन को शांति मिलती है और प्रार्थना करते हैं, जो हमारी जो इच्छा है वो सब पूरी हो जाती है। इसके लिए हम नियम से यहाँ पर आते हैं और दिया जलाते हैं। मुझे इस बारे में कुछ पता नहीं था, पर ना जाने क्यों 2-3 दिनों से मुझे ऐसे लग रहा था कि मैं चल के इधर आना चाहिए। तो मैं कालेवाड़ी में रहती हूँ, तो मेरे मन में 2-3 दिन से आ रहा था पर वो हो नहीं रहा था। पर अचानक आज मैंने डिसाइड किया कि नहीं, मुझे वॉकिंग करके इधर आना है और फिर से जाना है। और जब मैं इधर आई तो मैंने देखा कि इधर इतना अच्छा सजा हुआ है, रंगोली वगैरह है। तब मैंने पूछा तो मुझे पता चला कि हर साल ऐसे होता है, तो आई विल डेफिनेटली कम नेक्स्ट ईयर। मैं नेक्स्ट ईयर से इधर आऊँगी हर साल इसी दिन पर, और इसके बारे में जो भी जानकारी है वो मैं पक्का सभी से पूछ के इसके बारे में ये करूँगी। मी मिलिंद कुलकर्णी, राहणार चिंचवड। आज कार्तिकी पौर्णिमा, त्रिपुरी पौर्णिमा, श्री महासाधू मोर्या गोसावी चिंचवड क्षेत्री ह्या ठिकाणी त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त अनेक भाविक त्रिपुरी पौर्णिमेच्या त्रिपुरी वात लावण्यासाठी सर्व भक्तजन उपस्थित राहतात व हा अतिशय दीपोत्सव वाखाणण्यायोग्य आणि अतिशय शोभनीय असा, की ज्यामुळे संपूर्ण जीवन आपलं हे प्रकाशमय होईल। अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा हा आजचा जो योग आहे त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त सर्व भाविकांचे, ह्या ठिकाणी मी मनोगत व्यक्त करतो। आपण या ठिकाणी सर्व उपस्थित राहिलेले भाविकांना माझ्या मोर्या गोसावींच्या सर्व समस्त मंडळींच्या वतीने हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद। नमस्कार, मी निलेश नकाते। दरवर्षी
रांगोळीचे कार्यक्रम हे आम्ही स्वतः ऑर्डर घेत असतो। तर ह्यावर्षी त्रिपुरेरा पौर्णिमानिमित्त आम्हाला संवेदना प्रतिष्ठानतर्फे फोन आला होता। आम्ही दरवर्षी त्यांच्या कार्यक्रमासाठी रांगोळी काढत असतो। ह्यावर्षी मोरया गोसावी मंदिराच्या समोर 50 फूट बाय 15 फूट एवढे मोठे रांगोळी काढलेले आहे। मंदिराच्या पूर्ण परिसरामध्ये आम्ही पूर्णपणे रांगोळी सगळं डिझाईन केलेले आहे। तर तुम्ही आतमध्ये पण जाऊन बघू शकता। ह्याला पूर्ण 4 ते 5 तास मेहनत घेतली। माझ्यासोबत 10 ते 11 सहकारी मी दुपारी सोबत आणले होते। त्यांनी पण खूप हेल्प केली आम्हाला आमची रांगोळी व्यवस्थित सगळ्यांना आवडली। रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवा भालके पिंपरी चिंचवड।